मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारासाठी आज श्री गणेश म्हस्के यांच्या पुढाकाराने हरिओम नगर बारामंगला अष्टविनायक चौक या परिसरामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली होती. यावेळेस मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक या प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले. मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांशी यावेळेस श्री नरेश म्हस्के यांनी संवाद साधला. यावेळेस त्यांच्यासह श्री भरत चव्हाण आणि कोपरी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते उपस्थित होते. यावेळेस बोलताना मुख्यमंत्र्यांनी या परिसरामध्ये जी कामं केली आहेत त्याची पोचपावती म्हणून या परिसरातील जनता प्रचंड मताधिक्याने मुख्यमंत्र्यांना जिंकून देईल असा विश्वास नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. लोकांना भेटण्याकरता आणि लोकांशी संपर्क साधण्याकरता आणि एकनाथ शिंदे साहेब यांना आम्ही सांगितलं की तुम्ही मतदारसंघात येऊ नका, तुम्ही 288 मतदारसंघात माहितीचा प्रचार करा. आम्ही प्रत्येक जण एकनाथ शिंदे म्हणून लोकांसमोर जाऊ. तुम्ही एवढं प्रचंड काम केलेलं आहे आणि यात म्हणून आमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून सर्व लोकांच्या भेटीगाठी घेत आहे आणि एकनाथ शिंदे साहेब यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार आम्ही प्रत्येकाने घेतलेला आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.